विभागीय आयुक्त कोकण विभाग संचलित रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गरुड झेपमार्फत MPSC गट ब व गट क संयुक्त पूर्वपरीक्षा 30 एप्रिलकरिता 26, 27 आणि 28 एप्रिल असे 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कोकण विभागीय आयुक्त डॉ महेंद्र कल्याणकर आणि जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. या शिबिरात पनवेल, कर्जत, उरण, खालापूर आणि पेड या 5 तालुक्यातील परीक्षार्थी सहभागी झाले आहेत. बुधवारी या मार्गदर्शन शिबिराला सुरुवात झाली. यावेळी विविध अधिकारी, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते. बुधवारी नवनाथ वाघ, अजित गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. तसेच गुरुवारी महेश शिंदे, श्रीकांत जाधव मार्गदर्शन लाभणार आहे. शुक्रवारी नंदकुमार पाटील, लक्ष्मण नखाते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कोकण विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर यांनी रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र गरुड झेप या नावाने खरं तर आपल्या जिल्ह्यामध्ये हे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केलं होतं आणि आत्ताचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये या स्पर्धा परीक्षा केंद्राचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. या स्पर्धा परीक्षा केंद्रामार्फत दर शनिवारी आणि रविवारी हे ऑनलाईन लेक्चर्स प्रत्येक तालुक्यामध्ये आयोजित केले जातात. पेन येथे या स्पर्धा परीक्षा केंद्राचं जिल्ह्याचं मुख्यालय आहे आणि इतर तालुक्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने लिंक शेअर करून प्रशिक्षण दिलं जातं. आत्ता मागील जवळजवळ 1.5 वर्षापासून हा उपक्रम सुरू असून या अंतर्गत जे विद्यार्थी तयार झालेले आहेत आणि त्या विद्यार्थी 30 एप्रिलची कंबाईंड पूर्वपरीक्षा देणार आहेत, तर त्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी एक उजळणी व्हावी म्हणून गेस्ट लेक्चर आपण यामध्ये पुणे येथून बोलवलेले आहेत आणि सलग 3 दिवस त्यांना या परीक्षेची उजळणी, त्यांनी आजपर्यंत जी तयारी केलेली आहे त्याची उजळणी व्हावी म्हणून हा उपक्रम माननीय विभागीय आयुक्त डॉक्टर महेंद्र कल्याणकर सर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे सर यांच्या नेतृत्वाखाली आज आयोजित केलेला आहे. सर, पनवेलमध्ये 3 दिवसीय या कार्यशाळेचं आयोजन केलं जातं, एकंदरीतच आपल्या माध्यमातून कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे? यामध्ये खरं तर पनवेल, खालापूर, कर्जत, उरण आणि पेन या 5 तालुक्यातील विद्यार्थी या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि आपण पाहिलं असेल 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. 2 सत्रात प्रामुख्याने लेक्चर्स आयोजित केलेले आहेत. पहिलं सकाळचं सत्र हे 10 ते 1 आणि दुपारी 1 ते 2 लंच ब्रेक याच ठिकाणी त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि 2 ते 5 हे दुसरं सत्र आहे. या असे दोन्ही सत्र तिन्ही दिवस आयोजित करून 6 सत्रांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे. प्रामुख्याने कोणकोणत्या विषयांवर या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे? प्रामुख्याने अर्थशास्त्र, गणित, सायन्स, इंग्रजी आणि चालू घडामोडी अशा 5 विषयांवरती प्रामुख्याने या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे.